चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी नेत्यानं कधी आई व्हायचं असतं, कधी बाप व्हायचं असतं, हुकलं चुकलं समजून सांगायचं असतं, अशा समित्या आणि कमिट्या थोडंच नेमायच्या असतात. आमच्यावर समिती नेमता आणि तुम्ही वेळोवेळी दर पंचवार्षिकला भूमिका बदलता, तुमच्यावर समिती कोणी नेमायची? मग त्यांनी माझी संघटनेतून जरी हकालपट्टी केलेली असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मनातून ते मला हकलू शकत नाही. मला त्यांनी संघटनेतून हकललं पण शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांनी त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून डायरेक्ट हकललं. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.